पेट्रोल डिझेल व गॅस सिलेंडरची दरवाढ मागे घेण्यात यावी यासाठी नेवासा येथे तहसील कार्यालय येथे तालुका राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेसच्या वतीने आंदोलन करण्यात आले. नेवासा शहर कडकडीत बंद ठेवण्यात आलं होतं. केंद्र सरकारने सातत्याने पेट्रोल डिझेल व गॅस सिलेंडरच्या दरवाढीमध्ये वाढ केल्यामुळे सामान्य ग्राहकांवर मोठा आर्थिक बोजा पडला आहे. संपूर्ण देशामध्ये काँग्रेस पक्षाच्या वतीनं जो भारत देश बंद पुकारलेला आहे त्याला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं या ठिकाणी पाठिंबा देण्यासाठी आम्ही सर्वजण या ठिकाणी आलेलो आहोत. खरं तर जनता प्रचंड प्रमाणात या ठिकाणी भाववाढीने धुरपळत असताना गॅस डिझेल आणि पेट्रोलची दरवाढ करून खऱ्या अर्थानं या शासनानं या ठिकाणी सर्वसामान्य माणसांच्या वेठीस धरण्याचं काम या ठिकाणी केलेलं आहे. आणि म्हणून नेवाशामध्ये देखील सर्व पक्षीयांनी त्यामध्ये मंच आहे, इतरही पक्ष काही संघटना आहेत यांनी पाठिंबा दिलेला आहे. आम्ही देखील या दरवाढीचा शासनाचा निषेध करतो आणि लवकरात लवकर ही दरवाढ कमी करावी ही विनंती करतो. धन्यवाद. वास्तविक पाहता आंतरराष्ट्रीय ऑइलचे भाव 40% कमी झालेले असताना देखील पेट्रोल व डिझेल त्याचबरोबर गॅस सिलेंडर दरामध्ये वाढ झाल्याने सर्वसामान्य लोकांना मोठा आर्थिक फटका बसला आहे. केंद्र सरकारने आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कच्च्या तेलाच्या किमती घसरलेल्या किमतींचा फायदा जनतेला मिळू दिला नाही. या पलीकडे पेट्रोल डिझेलवरील उत्पादन शुल्क मध्ये तिपटीने वाढ करण्यात आली आहे. ही ग्राहकांची व सर्वसामान्य जनतेची लूट असून केंद्र सरकारने मागील 4 वर्षात पेट्रोलियम पदार्थांवरील विविध कराच्या माध्यमातून लाखो कोटी कमवल्या आहेत. ही दरवाढ लवकरात लवकर मागे घेण्यात यावी अशी मागणी निवेदन देऊन करण्यात आली. ह्या नेवासा तहसीलदार पाटील साहेब व नेवासा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक डॉक्टर शरद गोरडे यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले. प्रतिनिधी राहुल कोळसेसह सुवर्णा ताकटे SP 24 तास नेवासा.